आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. परमपूज्य सहज सागरजी महाराज यांचे स्वगृही आगमन, तब्बल 14 वर्षांनंतर कवटेसार जन्मगावी देणार भेट. परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य, परमपूज्य 108 मुनी श्री आगमन सागरजी महाराज, परमपूज्य 108 मुनी श्री पुनीत सागरजी महाराज व आणि परमपूज्य 108 मुनी श्री सहज सागरजी महाराज यांच्या स्वागताच्या आणि आगमनांच्या प्रतीक्षेत कवटेसार मधील सर्व धर्मीय एकवटले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुनिश्री सहज सागरजी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे कवटेसार येथील पवनकुमार फरांडे हे भाऊसाहेब फरांडे यांचे ज्येष्ठ सुपुत्र होत. पवनकुमार यांच्या घरातील धार्मिक सुसंस्कारित वातावरणामुळे आणि आजी कैलासवासी रत्नाबाई यांच्या मार्गदर्शनामुळे जैन धर्मीय आचार विचारांचा प्रभाव पवनकुमार यांचेवर झाला. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण झालेल्या पवनकुमार यांना अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी मध्य प्रदेश येथे राष्ट्रसंत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराजांच्या संघात दिगंबर दीक्षा देण्यात आली. त्यानंतर जैन धर्माचा प्रसार व आत्मकल्याणासाठी सहज सागरजी महाराज मध्य प्रदेश येथील 14 वर्षाच्या विहारानंतर प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आले असून त्यांच्या जन्मगावी कवटेसार येथील सर्व धर्मीय व जैन श्रावक श्राविका त्यांच्या स्वागत व दर्शनाच्या प्रतीक्षेत आसुसलेले आहेत. परमपूज्य सहज सागरजी महाराज यांच्या आगमनाप्रीत्यर्थ दादा नाना भोकरे हायस्कूल विद्यामंदिर कवटेसार तसेच सर्व ग्रामस्थांना आगमन काळात लाडू वाटप करण्यात येणार असून झांज पथकासह अनेक सभाद्याने गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून गावातील तरुणांनी ग्राम स्वच्छता राबून रांगोळी आणि स्वागताचे फलक उभारण्यात आले आहेत. महानकारी न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर.